श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात। त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मार्गात आल्यानंतर दररोज कमीत कमी अशी सेवा करावी जेणेकरून आपले प्रश्न आणि समस्या मार्गी लागतील। यासाठी बाह्य शांती सूक्त, पितृस्तुती स्तोत्र, रोज आंघोळीनंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून वाचावे। यानंतर हातपाय तोंड धुवून देवपूजा करावी। देवाला अष्टगंध व देवीला हळदी कुंकू लावावे। देव धुत असताना ते सेपरेट एक एक असे धुवावे। एकाच वेळी सगळे देव एकत्र धुवू नयेत। देव कापडाने स्वच्छ पुसावे व मग देवघरात ठेवावे। ओले देव देवघरात ठेवू नये, स्वच्छ कापडाने पुसून मगच ठेवावे। दररोज 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचे करावे। दररोज 3 अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचे वाचन करावे। स्वामी चरित्र सारामृतमध्ये 21 अध्याय असतात। 7 दिवसामध्ये एक पारायण होते, म्हणजे आज 1, 2, 3 असे 3 अध्याय घेतल्यानंतर उद्या 4, 5, 6 आणि त्यानंतर पुढचे 3 अशा पद्धतीने 7 दिवसात एक पारायण पूर्ण होईल। असे अखंड सेवा चालू ठेवावी। दररोज पंचमहायज्ञ करावा। नित्यसेवेतील स्तोत्र मंत्र यांची वारानुसार सेवा करावी। देवीचे मंत्र हे 16 वेळेस घ्यावे आणि देवाचे मंत्र असतील तर ते 11 वेळेस घ्यावे। फक्त गायत्री मंत्र हा 24 वेळा करावा। रात्री 1 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र वाचावे। वर्षभरामध्ये कमीत कमी 1 मोठा भागवत पारायण करावे। 3 सुलभ नवनाथ पारायण करावे। 7 पारायण गुरुचरित्राचे करावे। तसेच मल्हार सप्तशतीचे 11 पाठ करावे आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ पूर्ण करावेत। वर्षभरामध्ये पितरांची सेवा करत असताना तिथीला श्राद्ध, अमावस्येला हिरण्यदान, मुंजोबा सेवा, मुंजोबा जीव घालून करावे। वर्षभरात येणारे सणवार, व्रत, खंडोबा नवरात्रे, देवी नवरात्र अशी कुलाचाराप्रमाणे सेवा, तसेच कुलदेवता, कुलदैवत मानसन्मान शक्यतो मूळ स्थानावर जाऊन करावा। शक्य असेल तर सोबत देवीसाठी साडी, खण, नारळ, देवीचे अलंकार व पूर्णाचा नैवेद्य दाखवून वेळ असल्यास दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा। कमी वेळ असल्यास नवार्णव मंत्र 16 वेळा करा आणि अतिघयी असल्यास कमीत कमी सिद्धकुंजिका स्तोत्र तरी वाचावे, जेणेकरून आपल्याला देवीचा पाठ केल्याचे फळ मिळते। घरी आल्यावर 9 कुमारिकांना जेवू घालावे, यथाशक्ती त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यावी। कुठलीही सेवा करत असताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनोमन आपले गुरु स्वीकारून आमची साधी भोळी सेवा रुजू करून घ्यावी व आमचे प्रश्न, समस्या, दुःख, व्याधी समाप्त करून सुखी आणि समाधानी ठेवा आणि कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्यावी अशी नम्र प्रार्थना स्वामी समर्थांना करावी। कोणतीही सेवा करत असताना स्वामी महाराजांवरती पूर्ण विश्वास असावा। आपल्या मागील जन्माचे दोष यांची तीव्रता व आपणास या मार्गातून दिलेली स्वामी सेवा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून गुरु आज्ञा मानून मनापासून केलेले सेवेचे पुण्य व यावर आपले दोष हे 100% कमी होतातच, असा माझा व या सेवा मार्गातील बरेच सेवेकरी यांना आलेला अनुभव आहे। यावरून ही महाराजांनी दिलेली सेवा एक साधारण सेवेकरी या नात्याने मला सांगावीशी वाटली, म्हणून मी ती सांगितली आहे। शेवटी म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि हे स्वामींचे बोधवाक्यच आहे। भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे। तुम्ही अशी सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही संकटे येणार नाही आणि जर का काही चुकून संकटे आले तर त्यातून सहज बाहेर पडण्याचा मार्ग श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच दाखवतील। श्री स्वामी समर्थ।